नमस्कार, टीव्हीनाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. भाजपची महाराष्ट्रामधल्या उमेदवारांची दुसरी यादी येण्याची आता शक्यता आहे. दिल्लीमधील वरिष्ठ नेते फडणवीसांसोबत ऑनलाईन चर्चा करणार आहेत. आजच ऑनलाईन चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर दिल्लीमध्ये वरिष्ठ नेते हे फडणवीसांशी ऑनलाईन चर्चा करतील अशी माहिती आहे. थेट माहितीसाठी दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, भाजपची दुसरी यादी, आता महाराष्ट्रातली दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर आहे निखिला. भाजपची ज्या ज्या राज्यामध्ये मित्रपक्षांसोबत गठबंधन आहे किंवा युती झालेली आहे त्या त्या राज्यातली यादी जाहीर झालेली आहे. मात्र महाराष्ट्रातली यादी जी आहे ती अजूनही जाहीर झालेली नाही. त्यामुळंच लवकरच पहिला टप्पा जवळ आल्यामुळे आता आज रात्री कदाचित देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत ऑनलाईन बैठक करण्याची शक्यता आहे. आणि त्यामधून भाजपची जी उर्वरित नावं आहेत ती प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला माहिती आहे 40 पैकी 20 जागांची नावं जी आहेत ती जाहीर केली आहेत आणि 28 जागांची यादी जी आहे ती अजूनही बाकी आहे. त्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची नंतर जाहीर केली जातील. मात्र उर्वरित जी भाजपची नावं आहेत ती कदाचित आज रात्री जाहीर केली जाऊ शकतात. निखिला, धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल. तर राज्यातील भाजप उमेदवारांची दुसरी यादी आज येण्याची शक्यता आहे.